फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे तिसरे वार्षिक अधिवेशन दर्गा हजरत शानुरमिया दर्गाजवळील श्रीहरी पवेलियन येथे आयोजित करण्यात येणार आहे. औरंगाबाद इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज्यमंत्री बबनराव लोणीकर, मराठवाडा वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भागवत कराड, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार संजय सिरसाट, आमदार सतीश चव्हाण, आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील, MSEBचे मुख्य अभियंता संदीप पाटील आणि इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी दिली. या अधिवेशनामध्ये 3 दिवसीय इलेक्ट्रिक अप्लायन्सेसचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. यावेळी सुहास मांडे, वीरेंद्र धूत, मोहिन सिद्दीकी, कुमार वाघमारे, अजित सूर्यवंशी आणि शीतल शहा यांची उपस्थिती होती. फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात फेकाम हे महाराष्ट्रातलं 35 जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं महासंघ आहे. फेकामच्या वतीने महाराष्ट्रातलं तिसरं महाअधिवेशन आम्ही औरंगाबाद येथे श्रीहरी पॅव्हिलियन दर्गा रोड इथे घेत आहोत. या कार्यक्रमामध्ये भारतातली नामांकित कंपन्यांची स्टॉल्स आहेत आणि या 3 दिवसाच्या अंतर्गत आम्ही विविध तांत्रिक विषयावर सेमिनार आयोजित केलेले आहेत, ज्यामध्ये सोलार नेट मीटरिंग प्रॅक्टिसेस अप्रूवल वगैरे, हाऊ टू रीड इलेक्ट्रिसिटी बिल, दुसरं म्हणजे कंत्राटदारांच्या अडीअडचणीच्या संदर्भातही आम्ही ओपन सेशन ठेवलेलं आहे. दुसरं आणि या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात पण आम्ही पुस्तिका आणि इलेक्ट्रिकल टेक्निकल डाटा असलेली पुस्तिका पण आम्ही वाटप करत आहोत. तर समस्त महाराष्ट्रातल्या कंत्राटदार बंधूंना आणि इंडस्ट्रीमधल्या मान्यवरांना आम्ही वायरमन आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत, या सर्वांना आवाहन करतो की आपण आवर्जून या संधीचा फायदा घेऊन आपल्या ज्ञानात भर पाडावी. ही बेकाम फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि औरंगाबाद इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल आवर्जून यावे ही आम्हा सर्वांची विनंती.